रेडियम अँड ग्राफिक्स वर्क्स मल्टीपर्पज तर्फे दिनांक 4 मे रोजी जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की ग्राफिक्सचे काम करणारे युवक हे शिक्षित असून त्यांना रोजगार नसल्याने त्यांनी स्वयंरोजगार मधून रेडियम आणि ग्राफिक्सचे काम करण्यासाठी आपापली छोटी दुकाने थाटून त्याद्वारे आपली उपजीविका भागवित आहे. त्यांच्या कामामध्ये प्रामुख्याने वाहनांचे नंबर प्लेट्स बनवून देणे हे असते. दिनांक 6 डिसेंबर 2018 रोजी सडक परिवहन आणि राज्यमार्ग मंत्रालय नवी दिल्ली येथून भारताच्या राज्यपत्रात अधिसूचना जाहीर झाली आणि त्याद्वारे अतिसुरक्षा रजिस्ट्रीकरण करिता वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये वाहन निर्माण करते द्वारा विहित केलेले नंबर प्लेट डीलरला पुरविण्याबाबत आदेशित करण्यात आले आणि याकरिता डीलर यांच्याकडे सदरील नंबर प्लेटवर चिन्ह किंवा नंबर मुद्रित करण्याकरिता अपेक्षित संरचना उपलब्ध असल्याचे नमूद केले आणि या व्यतिरिक्त दुसरे कोणतेही नंबर प्लेट्स वाहनावर लावू शकणार नाही असे देखील असे परिपत्रात नमूद करण्यात आले आहे. यामुळे केवळ कंपनी मार्फत डीलरला नंबर प्लेट पुरवले गेले तर रेडियम आणि ग्राफिक्स या व्यवसायात करणारे बरेचसे लोक बेरोजगार होईल. यवतमाल रेडियम एंड ग्राफिक्स संगठना की तरफ से हम सब ये रेडियम वाले हैं और हमारी ये मांगनी हमने अभी कलेक्टर साहब को निवेदन दिया है कि ये जो गवर्नमेंट ने सेंट्रल गवर्नमेंट ने जो ये डिजिटल नंबर प्लेट लॉन्च की है इसके कारण हम जितने भी रेडियम वाले हैं हम सब हमारे कारोबार पूरे बंद हो जाएंगे. ये नंबर प्लेट शोरूम से ही कस्टमर को मिलेंगी और हमारा पूरा जो घरों बार जो हमारे बच्चों की पढ़ाई हमारे माँ बाप के दवाखाने वगैरह का ये जो खर्च है हम इसी नंबर प्लेट रेडियम के भरोसे हम कमाते थे और करते थे. इस नंबर गवर्नमेंट के नंबर प्लेट के वजह से हमारे कारोबार में एकदम ठप्पी आ गई है और हमारे यानी घरों के बेहाल हो रहे हैं. इसलिए हम कलेक्टर साहब से निवेदन किए कि गवर्नमेंट से राष्ट्रपति जी को और मुख्यमंत्री जी को और प्रधानमंत्री को भी हमने निवेदन भेजा है कि हमारी मांगनी सुने और ये गवर्नमेंट ने जो नंबर प्लेट का स्टे या नंबर प्लेट लाई है हमें इस पे स्टे या हमारे हमारा जैसा रोजगार चल रहा है हमारा ऐसा ही रोजगार चले. इसीलिए मैं रेडियम एंड ग्राफिक संगठन की तरफ से मैं अध्यक्ष बोल रहा हूँ. हमारे उपाध्यक्ष सचिव सभी पूरे रेडियम के ग्रुप है. पुढे निवेदनात म्हटले आहे की या परिपत्रकानुसार कंपनीला विहित नमुना नंबर प्लेट डीलरचा पुरवण्याबाबत जे आदेशित करण्यात आले आहे ते रद्द करणे आवश्यक आहे कारण सदरील नंबर प्लेट्स हे ग्राफिक्सच्या व्यावसायिक कंपनीकडून विकत घेऊन ते वाहनधारकांना पुरवू शकतात आणि तसे झाले तर ग्राहकांना कुठलाही आर्थिक बोजा सहन करावा लागणार नाही आणि यामुळे लाखो लोक बेरोजगार होण्यापासून थांबून जाईल. तसेच पुढे निवेदनात म्हटले आहे की कंपनीमार्फत डीलरला नंबर प्लेट पुरवण्याबाबतची जी दिशानिर्देश देण्यात आले आहे ते रद्द बातल करावे. निवेदन देतेवेळी गोपाल गुल्हार, पवन शर्मा, विजय इंगळे, मोहम्मद शफी व आदी उपस्थित होते. ही माहिती यवतमाळ येथून आरएन न्यूजचे प्रतिनिधी शाकिर अहमद यांनी दिली.